महाराष्ट्रात सध्या विधानसभेचे जोरदार वारे वाहत असल्याने सत्ताधारी व विरोधक एकमेकावर जोरदार टीका करताना दिसून येतात. आज भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लातूर येथे प्रचारासाठी आले असता त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधत टीकाबाजी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये आमदाराचं पोर का आमदार आणि खासदाराचं पोर खासदारच होत असल्याने कार्यकर्त्यांनी चुनाव चिन्ह घंटा घेऊन फक्त वाजवायचे काम करा असा बोचरा सल्ला नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना यावेळी दिला. खरं म्हणजे प्रधानमंत्र्याच्या पोटातून प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्याच्या पोटातून मुख्यमंत्री, आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार. तर मला काँग्रेस साहेब नेते आले ते म्हणाले सगळे तर तिकीट परिवारात गेले तर आम्ही काय करावं, मी 60 वर्ष काम करून झालो, मला सांगा गडकरी साहेब मी काय करू. म्हटलं चुनाव चिन्ह घंटा घे आणि वाजवायचं काम कर. की आता साखर कारखाना टाकायचा नाही, उसापासून डायरेक्ट रस झाला की रसापासून इथेनॉल तयार करायचं आणि उसाचा रस जो असेल 6 महिन्याकरता स्टोअर करायचा असेल तो टिकू शकत नाही, म्हणून उसाच्या रसाचा पाक सायरप तयार करून मोलायसिस सारखं सुरक्षित ठेवायचं आणि वर्षभर कारखाना चालवायचा, त्यातून इथेनॉलची निर्मिती करायची. आणि आपल्या भागामध्ये माझी विनंती आहे कि मी TVS कंपनीची बजाज कंपनीची एजन्सी द्यायला तयार आहे. तुम्हाला सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलाला सांगा की आता पेट्रोलवर चालणारी बाईक चालवू नका, त्या शेतकऱ्याने तयार केलेल्या इथेनॉलवरची बाईक चालवा. इथेनॉल केवळ 52 रुपये लिटर आणि पेट्रोल 85 रुपये लिटर. मला विश्वास आहे की आज आम्ही अनेक प्रकारचे शेतकऱ्याच्या पूरक उद्योगाकरता मी कर्ज उपलब्ध करून देण्याकरता तयार आहे. आपल्याला पुढे येऊन आपल्या भागाच्या विकासाकरता पुढे येण्याची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या तालुक्याचं भविष्य बदलणार, जिल्ह्याचं भविष्य बदलणार. इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, GED BED कॉलेजची दुकानं उघडून काही देश बदलू शकत नाही. शिक्षकाचे अर्धे पगार तुम्ही, अर्धे पगार आम्ही, पण गावोगावी काँग्रेस राष्ट्रवादीची रोजगार. CNG गॅस, आज पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा अंत्योदयचा विचार, हीच आमची जीवननिष्ठा आणि हाच आमचा विचार आहे. केवळ राज बदलणार नाही आहे, समाज बदलणार आहे, परिस्थिती को बदलणार आणि हे बदलवण्याचं सामर्थ्य, विजन, कर्तृत्व, कार्यक्रम, सरकार, नेतृत्व कोणामध्ये याचा निर्णय करण्याचा अधिकार तुमचा आहे. नाहीतर एका शायरने सांगितलं कि इधर गधे उधर गधे, सत्तर गधे ही गधे, अच्छे घोड़ों को नहीं है घास और गधे खा रहे चवन पास. आपल्याला ओळखलं पाहिजे गधे कोण आहे, घोडे कोण आहे, त्यांना चिंता शेतकऱ्याची नाही आहे. न्यूज 15 प्रतिनिधी रमेश लोंढे, लातूर.